नमस्कार मी विशाल परदेशी दिवाळ दिवाळी की दिवाळ या विशेष वृत्त मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवाळी तोंडावर आली तरी देखील अद्याप कापूस खरेदीला सुरुवात झालेली नाही आहे केंद्र आणि राज्य सरकारनं अद्याप कापूस खरेदीला सुरुवात केलेली नाही आहे आणि त्यामुळे अतिवृष्टी आणि बोंड अळीच्या दुबार संकटामुळे कंबरडा मोडलेल्या बळीराजावर आता संकट आलेलं आहे तो कात्रीत सापडला आहे आधीच कापसाचं कमी उत्पन्न झालं असून सरकारनं कापूस खरेदीला सुरुवात न केल्यानं शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत कापूस विकावा लागतोय यंदा कापसाची मागणी आणि जागतिक बाजारभाव जास्त असल्यानं कापूस हमी भावापेक्षा जास्त दरानं विकला जाणार आहे तसंच कोरोनामुळं कापसाच्या मागणीतही वाढ झाली आहे नेमक्या याच तेजीचा फायदा घेण्याचा व्यापारी प्रयत्न करत आहेत तर त्यांना सर्व सरकारी यंत्रणा झाडून साथ देतात असंच म्हणावं लागेल त्यामुळं शेतकरी नागावला जाणार आहे आणि यंदा खऱ्या अर्थानं कापूस उत्पादकांची दिवाळी साजरी होण्याची चिन्ह असताना प्रशासनाच्या हलगर्जीपणापणामुळे आणि सरकारच्या वेळ काढू धोरणामुळं कापूस उत्पादकांचं दिवाळं निघण्याची शक्यता आहे आणि याचबद्दल आम्ही पडनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली बघूयात त्यांनी काय म्हटलं राज्यात एक डिसेंबरपासून कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे राज्य सरकारने तसा स्वरूपाचा निर्णय देखील घेतला आहे पण मुळात विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की दिवाळीच्या आसपास खरेदी झाली असती था। तर बरं झालं असतं आपल्याबरोबर राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील आहेत एका बाजूला शेतकऱ्यांची मागणी की दिवाळीच्या अधिकारायला हवी मुळात यावेळेस दिवाळी उशिरा त्यात मोठं संकट आली अतिवृष्टी झाली वादळी पाऊस झाला मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आधी केलं तर चार पैसे अधिक मिळाले असते राज्यामध्ये विदर्भ मराठवाडा आणि खान्देश या सर्व विभागामध्ये कापसाचं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं गेल्या वर्षीच्या कापूस खरेदीचा जर विचार केला तर देशामध्ये उच्चांकी अशा प्रकारची कापूस खरेदी करण्यात आली आणि त्यामध्ये कोरोनाचं संकट आलं कोरोनाच्या संकटामुळं अनेक ठिकाणी संचारबंदी किंवा निर्बंध लादण्यात आले साधारणपणे एक सव्वा महिना आपण थांबलो आणि नंतर पुन्हा कापूस खरेदी सुरू केली सोशल डिस्टन्स ठेवून केली कमी प्रमाणामध्ये वाहनं खाली करायच्या असा निर्णय घेऊन आपण कापूस खरेदी सुरू केली नंतरच्या काळामध्ये असं लक्षामध्ये आलं की पाऊस तोंडावर आला होता परंतु आम्ही राज्य शासनाने निर्णय घेतला की पाऊस जरी सुरू असेल तरी सी सी आय आणि महाराष्ट्राच्या कॉटन फेडरेशनची कापूस खरेदी चालू होईल आणि चौदा ऑगस्टपर्यंत आपण त्या ठिकाणी सर्व कापसाची खरेदी केल्या हंगामाची केली या हंगामाचा विचार करता याही वर्षी चांगल्या प्रकारचं पीक कापसाचं हे सर्व शिवरामध्ये आहे पण असं असताना अलीकडच्या एक महिन्याभरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याचाही परिणाम या कापसाच्या उत्पन्न होण्याची शक्यता त्या ठिकाणी निश्चित आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंतचा अनुभव आपण बघितला तर राज्यामध्ये कापूस खरेदी ही दिवाळीनंतर त्या ठिकाणी सुरू केली जाते आणि त्याप्रमाणे कॉटन फेडरेशननी आणि राज्य सरकारने तशा प्रकारची नियोजन केलेलं आहे दिवाळी दोन दिवसामध्ये आलेली आहे आणि साधारणपणे वीस एकवीस नोव्हेंबरपासून आपण ही कापूस खरेदी त्या ठिकाणी चालू करतो आहे प्राथमिक स्वरूपामध्ये एका ठिकाणी खरेदी त्या ठिकाणी त्याचं ते उद्घाटन किंवा शुभारंभ केला जाईल हा शुभारंभ केल्यानंतर सी सी आयच्या च्या मार्फत त्या ठिकाणी आणि क्वाटर फेडरेशनच्या मार्फत कापूस खरेदी केली जाईल सर शेतकऱ्यांची अपेक्षा होती की दिवाळीच्या आधी आपण सांगता बरोबर आहे यावेळेस अधिक महिना आला त्यामुळे एक महिना उशिरा दिवाळी झाली सगळे चार पैसे अधिक आहे आता काय होतं की खाजगी व्यापारी याचा फायदा जास्त घेऊ पाहत आहेत शेतकऱ्यांना माल ठेवायला जागा नाही या ते पर्याय नाही आहे म्हणून शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांकडे देत आहेत सरकारचा दर चांगला आहे पण त्यापेक्षा कमी दराने खाजगी व्यापारी खरेदी करत आहेत नाही मुळामध्ये असं आहे की एफे दर्जाचा कापूस हा त्या ठिकाणी खरेदी केला जातो आणि आत्तापर्यंत अनुभव असा आहे की शेतकरी कापूस आल्यानंतर आम्ही गेल्यावेळी बघितलं की गेल्या वेळेला काही शेतकऱ्यांची अशी भूमिका राहते की एप्रिल मेमध्ये चांगला दरातून कापूस त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचा आणि सहसा कापूस आल्यानंतर लगेच तो त्या ठिकाणी शेतामधून केंद्रावर येतो अशी परिस्थिती नाही त्याला एखाद्या ठिकाणी त्याची साठवणूक ही निश्चित त्या ठिकाणी करावी लागते तशी साठवणूक झाल्यानंतर मग शेतकरी कापूस त्या ठिकाणी बैलगाडी किंवा अलीकडच्या काळामध्ये ट्रॅक्टरमधून लहान सहान ट्रकमधून त्या ठिकाणी आणतात एक गोष्ट खरं आहे की दोन दिवसामध्ये दिवाळी आलेली आहे परंतु मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आपण दिवाळी झाल्यानंतर लगेच कापूस खरेदी चालू होते धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई